तर विद्यार्थी मित्रो बघा आज आपण बुद्धिमत्ता बरोबर जसं आपण अंकगणित या विषयाची लेक्चर बनवतोय तसं आपण बुद्धिमत्ता ची या विषयाची सुद्धा आपण लेक्चर्स बनवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रो बघा की ह्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे टॉपिक्स असतात, त्यामध्ये आपला पहिला जो टॉपिक आहे त्या पहिल्या टॉपिकचं नाव आदान प्रदान बरोबर। आदान प्रदान म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो तर इनपुट आउटपुट असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं बरोबर। इनपुट आउटपुट विद्यार्थी मित्र बघा की आपला पहिला जो टॉपिक आहे म्हणजे आपलं बुद्धिमत्ता या विषयाची सुद्धा आपण लेक्चर सिरीज बनवत आहोत। तर त्यामध्ये आपण जो पहिला टॉपिक घेतला आहे त्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे आदान प्रदान। विद्यार्थी मित्र इनपुट आणि आउटपुट या विषयाशी तुम्हाला एक संलग्नपणे आणि नेमकं इनपुट आउटपुट हा विषय तसं सोपा आहे, परंतु हा विषय हा क्वेश्चन्स ह्याचे थोडे लेनले असतात बरोबर। मग ते कसे सॉल्व करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं इनपुट आउटपुट म्हणजे काय आणि कोणकोणते प्रकार असतात ते आपण पाहणार, आणि ह्याच्या नेक्स्ट लेक्चरपासून आपण जो काही एक्झाम्पल्स असतील या एक्झाम ओरिएंटेड भाग असेल तो आपण काय करणार घेणार। तर आदान आणि प्रदान इनपुट आउटपुटवर विचारले जाणारे प्रश्न हे एखादा कम्प्युटर किंवा वर्ड प्रोसेसिंग मशीन दिलेल्या आदानावर कशा प्रकारे कार्य करते याच्या स्टेप्स म्हणजे चरण दाखवतात। इनपुटवर घडणाऱ्या क्रिया या एखाद्या ठराविक पद्धतीने घडत असतात। मुख्यतः इनपुट आउटपुटमध्ये तीन पद्धती असतात। तर याचे इनपुट आउटपुटचे जे असणारे प्रकार आहेत ते इनपुट आउटपुटचे किती प्रकार आहेत, तर त्यातला पहिला प्रकार आहे इनपुट आउटपुटचा मांडणी पद्धत बरोबर। इनपुट आउटपुटचा पहिला प्रकार काय आहे, मांडणी पद्धत बरोबर। इनपुट आउटपुट असतं त्या इनपुट आउटपुटचा पहिला प्रकार आहे मांडणी पद्धत, म्हणजे त्याला अरेंजमेंट टाईप असं काय केलं जातं म्हटलं जातं। इनपुट आउटपुटचा जो पहिला प्रकार असतो त्याला मांडणी पद्धत किंवा अरेंजमेंट टाईप असं म्हटलं जातं। त्यानंतर जागा बदलणारी पद्धत बरोबर आहे, त्यानंतर जागा बदलणारी पद्धत बरोबर, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो शिफ्टिंग टाईप बरोबर। शिफ्टिंग टाईप त्यानंतर गणितीय क्रिया करणारी पद्धत बरोबर। त्यानंतर आपण काय बघणार आहोत, गणितीय क्रिया करणारी पद्धत बरोबर म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार मॅथमॅटिकल ऑपरेशन्स टाईप बरोबर। त्याला आपण काय म्हणणार मॅथमॅटिकल ऑपरेशन्स टाईप बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्र बघा की आदान बुद्धिमत्तेच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण आदान प्रदान म्हणजेच इनपुट आउटपुट बघतोय। तर त्यामध्ये जे काय आपले महत्त्वाचे प्रकार आहेत म्हणजे इनपुट आउटपुटचे नेमके किती प्रकार आहेत किंवा इनपुट आउटपुटचं जे काही डिव्हिजन होतं, इनपुट आउटपुटचं जे काही डिवायडेशन होतं ते कसं होतं ते आपण पाहणार। त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे मांडणी पद्धत बरोबर, म्हणजे एक विशिष्ट स्वरूपाची मांडणी बरोबर किंवा अरेंजमेंट केलेली असते। त्यानंतर दुसरी आहे जागा बदलणारी पद्धत किंवा त्याला शिफ्टिंग टाईप बरोबर, किंवा ह्याला शिफ्टिंग मेथड, शिफ्टिंग टाईप किंवा ह्याला शिफ्टिंग मेथड असं म्हटलेलं पाहायला मिळतं। आणि तिसरा प्रकार आहे गणितीय क्रिया करणारी पद्धत, त्यालाच मॅथमॅटिकल ऑपरेशन्स टाईप असं म्हटलं जातं। म्हणजे बघा की आदान प्रदान हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक तर आहेच, परंतु ह्या इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये आदान प्रदानाला आपण इनपुट आउटपुट असं म्हणतो, आणि त्याचे तीन प्रकारामध्ये विभाजन होतं। त्या तीन प्रकार कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये मांडणी पद्धत किंवा त्याला अरेंजमेंट टाईप म्हणतो, त्यानंतर जागा बदलणारी पद्धत म्हणजे त्याला शिफ्टिंग टाईप म्हणतो, आणि गणितीय क्रिया करणारी पद्धत त्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स टाईप असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळेल।
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा की आपण जी मांडणी पद्धत म्हणतो या मांडणी पद्धतीमध्ये नेमके क्वेश्चन्स कसे विचारले जातात किंवा नेमकं मांडणी पद्धतीचं स्ट्रक्चर म्हणजे जी काय रचना असते ती कशी असते म्हणजे की एखादा क्वेश्चन्स आहे तर तो नेमका कोणत्या प्रकाराचा आहे किंवा कोणत्या टाईपचा आहे हे कसं ओळखायचं तर इनपुट आउटपुट मधली जी बरोबर इनपुट आउटपुट आहे त्या इनपुट आउटपुट मध्ये पहिली पद्धत आहे मांडणी पद्धत बरोबर इनपुट आउटपुट मधली पहिली पद्धत आहे मांडणी पद्धत आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो त्यालाच आपण अरेंजमेंट टाईप बरोबर त्यालाच आपण अरेंजमेंट टाईप असं म्हणत असतो. तर बघा मांडणी पद्धत किंवा अरेंजमेंट टाईप म्हणजे काय या पद्धतीमध्ये दिलेले वर्ड्स किंवा संख्या एका ठराविक पद्धतीने मांडलेले असतात म्हणजे मांडणी पद्धतीमध्ये शब्द बरोबर मांडणी पद्धतीमध्ये शब्द ज्याला की आपण वर्ड्स असं म्हणतो किंवा बरोबर वर्ड्स असं म्हणतो किंवा संख्या असतात बरोबर किंवा काय असतात संख्या म्हणजे त्याला मी नंबर्स असं म्हणतो बरोबर आहे. म्हणजे मांडणी पद्धत जी असते किंवा बरोबर मांडणी पद्धत असते किंवा जी काही अरेंजमेंट टाईप आपण ज्याला म्हणतो बरोबर मांडणी पद्धत असते किंवा अरेंजमेंट टाईप असते बरोबर आहे मांडणी पद्धत असते किंवा अरेंजमेंट टाईप आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर मांडणी पद्धत किंवा अरेंजमेंट टाईप जे आहे त्यामध्ये शब्द म्हणजे वर्ड्स हे महत्त्वाचे असतात आणि संख्या बरोबर संख्या ज्याला की आपण नंबर्स असं म्हणत असतो ज्याला की आपण नंबर्स असं म्हणत असतो ते आपण म्हणजे मांडणी पद्धत मध्ये काय तर मांडणी पद्धतीमध्ये काही शब्दांचा समावेश केला जातो म्हणजे वर्ड्सचा समावेश केला जातो आणि संख्यांचा काय केला जातो समावेश केला जातो म्हणजे मांडणी पद्धतीमध्ये प्रश्न कसे होऊ शकतात तर काही संख्यांच्या अदला बदल होऊन मांडणी पद्धतीमध्ये प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर बघा शब्दांच्या बाबतीत ती अल्फाबेटिकल ऑर्डर असते बरोबर म्हणजे मग तिथे म्हणजे काय की मांडणी पद्धतीमध्ये महत्त्वाचे प्रश्न कशावर येणार शब्द आणि बरोबर शब्द की म्हणजे त्याला वर्ड्स किंवा संख्या या विषयावर येणार. त्यानंतरचा जो आपला प्रकार आहे तो प्रकार म्हणजे त्या प्रकाराचं नाव आहे जागा बदलणारी पद्धत. मग जागा बदलणारी जी पद्धत असते ती काय असते की शिफ्टिंग करत राहणार बरोबर जागा बदलणारी बरोबर जागा बदलणारी जी काय पद्धत आहे ती काय होणार आहे शिफ्ट करत राहणार बरोबर तिची काय होणार सतत शिफ्टिंग होत राहणार बरोबर. ह्याच्यामध्ये सुद्धा वर्ड्स आणि नंबरचाच काय घेतला जातो काय घेतला जातो जो काय संदर्भ आहे तो घेतला जातो. त्यानंतर गणितीय क्रिया करणारी पद्धत तिसरा विषय जो आहे तो तिसरा विषय आहे गणितीय क्रिया करणारी गणितीय क्रिया करणारी जी काय पद्धत आहे ती पद्धत आपण पाहतो. म्हणजेच या सर्वांमध्ये सुद्धा मांडणी पद्धत म्हणजे ज्याला आपण अरेंजमेंट टाईप म्हणतो त्यानंतर जागा बदलणारी पद्धत याला आपण शिफ्टिंग मेथड म्हणतो जागा बदलणाऱ्या पद्धतीला आपण शिफ्टिंग मेथड म्हणतो गणितीय क्रिया करणारी पद्धत याला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स टाईप बरोबर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स टाईप. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा की मांडणी पद्धत असते या म्हणजे आपण आता बुद्धिमत्तेचे लेक्चर पाहतोय मग बुद्धिमत्तेचा लेक्चर सिरीज मध्ये आपण आदान प्रदान या टॉपिक मध्ये मांडणी पद्धत म्हणजे अरेंजमेंट टाईप शब्द बरोबर त्याला आपण वर्ड्स किंवा संख्या असं म्हणतो बरोबर म्हणजे मांडणी पद्धत म्हणजे अरेंजमेंट टाईप जागा बदलणारी पद्धत म्हणजे शिफ्टिंग मेथड आणि गणितीय क्रिया करणारी पद्धत म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स टाईप. या तिन्ही पद्धती ह्या शब्द म्हणजे वर्ड्स आणि संख्या म्हणजे नंबर्स यांची एक स्पेसिफिक मांडणी असतात. तर विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढील भागामध्ये आपण एक्झॅक्ट एक एक टॉपिक घेणार आणि त्याची एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून घेणार.